आंतरजिल्हा सराईत आरोपीस अटक करून 4,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने घरफोडींच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शैलेश केडकर यांची पथकास आदेशित केले होते. नमूद पथकाने करमाळा हद्दीतील सदर गुन्ह्यांची घटनास्थळास भेट देऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. करमाळा तालुक्यात मालाविषयी गुन्ह्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 785/221 बाधवी कलम 380-457 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील ओपो कंपनीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली कार यासह संशयित इसम हा मौजे राशीन गावातील बसस्थानक परिसरात थांबला आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शैलेश केडकर व पथक हे मौजे राशीन तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर येथे गेले. त्या ठिकाणी बातमीतील वर्णनाप्रमाणे संशयित इसम हा ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल व इतर मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 4,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल संशयित इसमाच्या ताब्यातून हस्तगत केला आहे. सोलापूरच्या लोकप्रिय स्वरांजली चॅनलसाठी प्रभाग निहाय वार्ताहर प्रतिनिधी जाहिरात प्रतिनिधी व जिल्हास्तरीय तालुका प्रतिनिधी नेमणूक करणे आहे. स्वरांजली मराठी व तेलुगू साठी वृत्त निवेदक निवेदिकासाठी संपर्क साधा 0217-3591-231.